नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहेत आम्ही आमचे मित्र ओमप्रसाद रोटकर यांच्याकडे. स्पेशल मेन्यू आहे तुमच्यासाठी, तर ते कुठं आणि काय आणि कसं बनवतात ते तुम्हाला दाखवतो. आता त्यातील जे कोर्ट आहे त्या कोर्टासमोर आहे, एक्झॅक्ट कोर्टासमोर आहे हॉटेल जगदंबा. हे तुम्हाला नंबर पण सगळं दिसेल इथं, तर या नंबरवर तुम्ही ती जे काय मेनू बनवतो आहे आम्ही तो या नंबरवरती मागू शकता. तर काजल स्पेशल गेस्ट आणि आचारी खायला आली. खायला पण आलेली? आचारी नाही मी, गरीब पण आचारी, तपण आचारी, तर मी खायला आली. ओके ओके, चला तर आज मेनू किचन मध्येच आहेत. चला तर काय बनवताय ते पाहूया. का त्यांचं किचन आहे हे, तुम्हाला स्वच्छता व्यवस्थित दिसेल एकदम. तुम्ही छोट्या छोट्या बादल्या बघा, म्हणजे माझे फेवरेट आहेत. काजल आलेली स्पेशल आणि हे ओमप्रसाद रोटकर जे श्रीगोंद्यातील जगदंबा हॉटेलचे मालक आहेत. स्वतः स्पेशल बनवत आहेत, बघा त्यांची कांदा चटणी स्टाईल आपण थोडीशी शूट करू. वाव, स्किल बेस्ट आहे. काय करावंच लागत नाही ना, स्किल बेस्ट आहे ना. घेतलं होतं त्या दिवशी बोट कापून. रेअर केस आहेत. किती स्वच्छता यांच्याकडे, नाही तर एखाद्या हॉटेल मध्ये बोर्ड किचन मध्ये जावा नाही वाटत. जावा नाही वाटत नाही, डायरेक्ट त्या दिवशी आपण ते जेवायला घेतो. सचिन भाऊ आपण सचिन भाऊ जेवायला घातला तिथं डायरेक्ट बोर्ड होता, किचन मध्ये परवानगी शिवाय एंट्री करू नका. बघितलं, आम्ही डायरेक्ट किचन मध्ये आलेलो आहे. ते काय काय कांदा कापतोय? हा कांदा बिर्याणी साठी काय काय लागतंय? हे जे मांडलेले हे काय मसाले? हे पुदिना का काय? पुदिना कोथिंबीर. पुदिना कोथिंबीर. आम्ही याला लाडाने बंटे बोलतो. तर त्यांनी कांदा कापण्याचं काम चालू ठेवलं. हे मसाले सगळे त्यांनी कुठून ठेवलेले बऱ्यापैकी. आवडले आवडले मला ती. बघतच नाही, खाली बघायची. काजलला खूप आवडली. तुला आवडली नाही ना? मग ते हात किती बसलाय? किती त्याने एक्सपेरिमेंट केले, म्हणजे किती वेळा त्याच्या हातातून बिर्याणी रोज जाते. बरं, कोणती कोणती बिर्याणी तुझ्याकडं? चिकन दम बिर्याणी, व्हेज बिर्याणी, ऑर्डरनुसार. कांदा चिरून झालेला आहे, हा लास्ट कांदा झाला. आता टोमॅटो चिरले जातील. हे एकदम लाल रसरशीत असे टोमॅटो आहेत. काजलला तर बघतच राहा वाटत असं ना. फर्स्ट टाइम पाहते म्हणणं ना बिर्याणी करताना कोणाचं काका एवढे, म्हणजे सरांडे तर एका मावशीला त्यांना येत किंवा ती दाशी ते तिकडे करतात, पण कधी पाहिलं नाही. काय बोल, आता तुझं टोमॅटो चिरून झाल्यानंतर प्रोसेस. अहो तुम्ही काहीतरी शिका थोडं तरी, यातलं थोडं तरी कधी तरी मला म्हणा की मी करतो तू खा म्हणून. सगळं मीच करायला लागले, तू काय करणार? खायणार. ओके, आता कांदा टाकलाय. आता पातील त्यांनी काय ते खडा मसाला, खडा मसाला टाकता येते. आता याच्यामध्ये काय आहे, हे काय धुवून घ्यायचे का? नाही मग भिजू घालायचे, पाण्या सकट टाकायचे का? नाही पाणी सगळं घेऊन जात. परत लय का हे? आता काय टाकायचं याच्यामध्ये? टोमॅटो. टोमॅटो वडील शिक्षक आहेत, मम्मी ग्रॅज्युएटेड आहे आणि यांनी आवडीने शिकलेले आहेत. बघा एखाद्याने तशी चिरली असती कोथिंबीर, पाहतायत चांगली कशी.
किती म्हणजे किती दिवस लागले तुम्हाला शिकायला? किती? 3 वर्ष. बापरे. चिकन, आता चिकन टाकलेलं आहे यामध्ये. चिकनचे बारीक बारीक तुकडे करून आणलेले आहेत. बसल्या जागेवर नसतो जमत ते. हे चिकन आम्ही सगळं परतून घेतलेलं आहे म्हणून सगळा मसाला त्याला लागलेला आहे. शिकण्यासाठी असं बसल्या जागेवरती मांडी घालून नाही बसायचं. मला बऱ्याचदा बोलते की काहीतरी खायला घाला, तर मी आता बिर्याणी शिकतोय. अहो तुम्ही जे हलवताय ते जर पलटी झालं तर काय करायचं? पलटी व्हायला मजबूत हाताने आणि बॅलन्स कंट्रोल. मजबूत हाताने तुम्ही धरू शकत नाही, ते गरम आहे. मला पण फक्त मजबूत हाताने कंट्रोल आहे माझं फिरवण्याचं. किती फिरवायचं, धक्का लागेल का नाही, हात लावा लागतं, धरावं लागतं. हे तुमचे मार्गदर्शन देऊ नका पण प्लीज. यामध्ये हे पांढरा हे जे पाला आहे तो काय आहे? काय सांगा तुम्ही, सांगा तुम्ही, नका सांगू तरी पान आहे ना, तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा. असलं तरी पान बोलतात त्याला. अरे किलो खडा मसाला आहे, तसं पण तो पान आहे. तेच तर पान माहित नाही. तारपत्री तमालपत्र तेज पत्ता नाही, ताडपत्री तमालपत्र मसाले. कोणते कोणते मसाले? सगळे मसाले द्यायचे. सगळे सगळे म्हणजे काय? सगळे मटन मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मीठ एकदम योग्य प्रमाणात. 1 किलो साठी बनवलेले हे मसाल्याचं माप आहे. माप आहे. तर मी अशा तऱ्हेने याला घेतलंय फिरून. पकडा त्याला, पकडा. करपून टाकते ना हे जरा बघूला हलतय. तुम्ही ना हलवण्यापेक्षा ती पातील वाजवताय जास्त. पातील थोडं हात लावणार म्हणजे थोडेसे टेस्ट अजून वाढवायची. हा पकडलं काजल ने. दही टाकायचंय. दही दहीचं प्रमाण बंटे टाकते. हा चला मेन आचारी. बाप रे दही ने काय होत टेस्ट येते. आमचे बारके मामा खूप मस्त आचारीत. मामा हे आवर्जून एवढा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि काजल तुमच्या पाशी असते. हा मसाले हे काय? गावरान तूप. घरचं बनवलं गावरान तूप आहे. तुपाचं प्रमाण किती? 1-2 चमचे. एकच चमचा टाकायचा. परत ज्यांच्यासाठी 1 किलो बिर्याणी पार्सल होते ना, त्यांचं नशीब म्हणायचं तरी आमचे हार लागलेले थोडे थोडे. अशा तऱ्हेने बिर्याणी फिरून घेतलेली. आणि इतकी भारी ग्रेव्ही झाली की काय बोलते त्याला आपण सुक्क सुक्क असंच खा वाटायला लागलंय. असं वाटतंय ही एवढे 1100-1100 रुपये बंटील येणार असतील काही माप असेल त्याच, ते आम्हीच खाऊन टाकावं. ठेवायचे असं पाणी घेतलेलं आहे. त्यासाठी भात बनवायचा आहे. आम्ही पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. खडा मसाला टाकलेला आहे यामध्ये. आता बाप मध्ये मिक्स करायचा आहे. अशा तऱ्हेने बिर्याणी कशी बनते ना, ही सर्व प्रोसेस आम्ही यामध्ये टाकतोय. त्यामध्ये पाण्यामध्ये थोडस मीठ टाकलेलं आहे. कशासाठी मीठ टाकतात? राईसला चव येण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यावरती आम्ही झाकण ठेवलेलं आहे. वाफेसाठी ना, लवकर शिजवून पटकन पाणी उकळत, पाणी उकळण्यासाठी लवकर. आमची बिर्याणी त्याच्यावर पण झाकण टाकायचं. पण झाकण ठेवून गरम राहून द्यायची ती. बघा या मॅडम आल्यात. भात शिजायला टाकलेला आहे. बिर्याणी झालेली ती वापाळा कुठून? बिर्याणी टेस्ट घ्यायची का? हे आता पुदिना आणि कोथिंबीर जे आहे ते आम्ही बिर्याणीमध्ये टाकतोय. ह्याची वापळून झालेलं आहे थोडस. वा वा वा. मिक्स कधी करायचं का नाही करायचं? मिक्स नाही करायचं. मिक्स लागली पाहिजे. वाफ लागली पाहिजे. ही प्रोसेस आमची चालू झालेली. ही 1 by 1 स्टेप बाय 1 स्टेप आमचा बंटी सांगतोय तुम्हाला. चला आपलं आता पाणी उकळून एक पाहून घेऊया. अरे पाणी
राईस टाकून घेऊया. राईस टाकून झालेला आहे. राईस सगळा वापरून घेतलाय. कोणता राईस वापर तुम्हाला हे सांगू शकतो? बिर्याणीसाठी राईस दिसतोय तुम्हाला एकदम लांब याच आहे. हा शेला बासमती राईस राईस वापरलाय आम्ही यासाठी. बघा राईस झालाय आता. राईस झालेला आहे. वाव. आणि ही बिर्याणी एकदा दाखवतो. त्यात टाकायची लगेच. हा ओके टाक 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 ना. यामध्ये आम्ही राईस टाकलेला आहे. आम्ही साऊथला पाहिलेलं होतं या अगोदर. ते केळीच्या पानावरती असाच राईस असायचा. त्यामध्ये हे कोकणात सगळ्यात जास्त चालणार आणि कोकणात तर रोजीरोटीतला आहार आहे राईस. आणि पुण्यात पुण्यामध्ये आम्ही शिकताना असायचा मेसला राईस रेग्युलर. बाय तुला पण माहित असेल ते म्हणून म्हटलं राईस तर रेग्युलर आहे. तिला कलर येण्यासाठी आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आम्ही त्यामध्ये टाकलेला आहे हा कलर. वाव. नादच करायचं नाही. टाक ना. अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली मी. तर गावडा तूप. ते पूर्ण तूप असं गरम झाल्यानंतर ते उतरल त्यामध्ये रस्त्याला. बरोबर. ओके दम द्यायला लावायचं. मला ते दम ऐकलेलं आहे मी दम बिर्याणी. तर आम्ही दम हा देण्याचं प्रोसेस दाखवतोय. दम कसं दिलं जात आहे. वाप बाहेर नाही जाऊन द्यायची. आणि यामध्ये सगळा त्याचा रस उतरून जाईल. तुपाचा कोथिंबीर पुदिना वरून टाकलेली आम्ही. जी कोशिंबीर बनली जाते बिर्याणी सोबत येते यासाठी टोमॅटो आणि कांदा चिरून घ्यायचा आहे. वा काय स्टाईलनी कांदा कोशिंबीर कापली ते टोमॅटो कापले. लेडीज तुम्ही आवर्जून बघा. वाव सावकाश रे बाबा. भीती वाटते मलाच. बारीक करून घेतलेले कांदा. कांदा तर तुम्ही बिर्याणी कापताना बिर्याणीसाठी कांदा कापता त्यावेळेस पाहिले. एकदम बारीक असा कांदा करून घेतलेला आहे. काकडी कापतोय त्यासाठी. चटणी बनवणार. दही लागतं. अजून काय काय लागतं त्यासाठी. साखर मीठ. साखर मीठ दही ना. हे झालेली काकडी कापून एका पातेल्यात घेतलेलं आहे. काकडी टोमॅटो आणि कांद्याचं मिक्सचर आहे. साखर हे साखरेचं त्यामध्ये साखर टाकलेली टेस्ट येण्यासाठी गोड लागण्यासाठी. मीठ हे मीठ पण टाकलेलं आहे. हे सर्व प्रमाणात टाकायचं नाही तर काही एक तर गोड होईल नाही तर खारट होईल. यामध्ये टाकले दही. भाऊ दही लय घट्ट आहे. इथे बनवलेलं दही आहे. हा घरी बनवलेले मी केले मिक्सर केलेले. टाकायचं लाल मिरची. यात सर्व मसाले आहेत. तुम्ही बघा किती मसाले आहेत यामध्ये. टाकलेली थोडीशी लाल मिरची. सर्व मिक्सर एकत्र करून घेतलेलं आहे. बिर्याणीला असा दम देऊन झालेला आहे. ही बिर्याणी रेडी झालेली. तर आता जे कस्टमर आले त्यांच्यासाठी आम्ही सर्व करतोय. बिर्याणी कशी लावायची हे बघा प्रोसेस. पाहतोय ही बिर्याणीची प्लेट रेडी झालेली. कलरमुळे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. ही बिर्याणीची प्लेट आम्ही रेडी केलेली.
रस्सा बिर्याणी आलेली. आता एक कस्टमर बसलेले आहेत, ते आता खातील आणि टेस्ट सांगतील कशी झाली बिर्याणी. आवर्जून तुम्ही जगदंबा हॉटेलला व्हिजिट द्या. हाफ बिर्याणी आता क्वांटिटी पहा, हाफ बिर्याणी मध्ये भरपूर क्वांटिटी. सर तुम्ही आता एक बाईट घ्या आणि आम्हाला टेस्ट कशी एकदा सांगा. हे खरं खरं बोललेले आहेत आम्ही त्यांना. आणि 8 दिवसातून कमीत कमी 3-4 वेळा मी आवर्जून बिर्याणी खाण्यासाठी देतो. बघा आज सुद्धा मी 3-4 वेळा चक्कर मारली ती माझ्यामुळेच थोडंसं लेट झालेलं आहे. थोडंसं मी म्हटलं शूट करतोय एकदा लोकांपर्यंत पोहोचवत एकदा जगदंबा हॉटेलची टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली. तुम्ही आवर्जून सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला जे पाटी दाखवलेली त्यावरती त्यांचा नंबर आहे, तुम्ही घेऊन पण जाऊ शकता. किती प्रमाणात तुम्ही 10-5 मित्र असतील तरी सांगत चला. तर हे मालक आहेत, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, हा त्यांचा नंबर आहे. तरी तुम्ही एकदा तुमचा नंबर सांगा. 77-58-93-80-90 हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्टवरती त्यांना संपर्क करू शकता. हे श्रीवंध्यामध्ये कोर्टासमोर आहे असलेले जगदंबा हॉटेल. हां